तुसहर गला कस पीतांबर तुसहर गला कस पीतांबर तुसहर गला कस पीतांबर तुसहर गला कस पीतांबर अमर निरंतर आई आई है विठाला 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 आईच अंतकरण आहे. मला तीन वाजो रात्रीचे दोन वाजो तिनं विचारायचं बाळा काही खाल्लं की नाही दिवसभरात कुठं फ्रुट्स वगैरे फळ वगैरे तरी खाल्ले की नाही कारण मी खात नाही कुठलं काही तितक्या रात्री तिनं विचारायचं मंडळींनो. हे आईचं अंतकरण आहे. आता आई आमच्या आई जात राहिल्या आता गाडी पालमच्या जवळ रात्री येऊ लागली ना तर 2 किलोमीटर लांब असली म्हणजे फोन लावायला सुरुवात करावं लागते. घरी आलो जवळ उठा खाले या दरवाजा उघडा आई आई आहे विठाला विठाला आणि अशा आईच्या प्रेमाला आपण आज मुकलोत. आज होळकर परिवार अशा आईच्या प्रेमाला मुकलेला आहे मंडळीनो. आणि मी घरामध्ये ज्या वहिनी आहेत ना आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मंडळी मी भाऊ या नात्यानं असं सांगेल सगळ्यात जास्त दुःख आपल्या आईच्या देहपतनानंतर कन्येला असतंय. मुलांना तर आहेच आहे मंडळींनो. जी घरातली ताई असते ना तिला फार मोठं दुःख असतं. मग मी वहिनी साहेबांना सांगेल ज्या ज्या वेळेला ताई येतात ना आपल्या घरी त्या त्या वेळेला अशी बिलकुल जाणीव होऊ द्यायची नाही की घरामध्ये आई नाही. काय त्या एक दिवस राहतील दोन दिवस राहतील 2 घंट्यासाठी येतील 3 घंट्यासाठी येतील बाकी एरवी काय आपण आपल्या पतीसोबत दुसऱ्या गोष्टी आपण बोलायच्यात ते बोलाव्यात. पण माहेर घरची लेक घरी आली ना घरातल्या भाऊजईनं हसत खेळत म्हणजे आईची आठवणच त्या घरी त्या लेकीला येऊ नये मंडळींनो. कळालं का? मला सख्ख्या 8 बहिणी आहेत माता भगिनींनो. मला सख्ख्या 8 बहिणी येतात. मी माझ्या मिसेसला सांगून टाकलेलं आहे एरवी काही म्हणतो 2000 नाही 4000 साडी माग मला एरवी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये. पण ज्या वेळेला माझी बहीण घरी येते ना ज्या वेळेला माहेर घरची लेक घरी येते ना तर घरामध्ये आई नाही ही जाणीव तिला होऊ द्यायचं नाही. इतकं प्रेमाने आणि इतकं सहजतेनं हसत खेळत त्या ताईशी वागायचं. बाकी माझा तुझा व्यवहार बाजूला 4000 नाही 8000 साडी आणेल मी तुला. पण घरी माहेर घरची लेक आली ना मंडळींनो ती अत्यंत दुःखी आहे. आई जाणं म्हणजे मायेचा ओलावा आई जाणं म्हणजे जिव्हाळ्याचं प्रेम आई जाणं म्हणजे आपलेपणाचा भाव घरामध्ये कुठंतरी लुप्त झालेला असतो. मी म्हणत नाही नष्ट झालाय म्हणून कुठंतरी तो लुप्त झालेला असतो. आणि मग इथून पुढे परिवारातल्या मंडळींनी तो भाव प्रकट करावा लागतो आणि आलेल्या माहेर घरच्या लेकीलाही तेवढंच प्रेम द्यावं लागतं जे की आईचं अंतःकरण आहे. विठाला विठाला विठाला.
म्हणून नावाप्रमाणे ज्याने जीवन जगलं इथून पुढचा प्रवासही देवमार्गाचा आपल्या आई साहेबांचा होत जाणं निश्चित आहे मंडळींनो. कळलं का काय भरवसा याचा आहे? इंग्रजीमध्ये याला म्युटेबिलिटी म्हणतात. क्षणभंगूर नाही भरवसा. म्युटेबिलिटी म्हणजे क्षणभंगुरता. ग्रासगिळी सत्त हाती नाही. आपल्या आदरणीय मातोश्री चंद्रभागा भाई आणखी 10-5 वर्ष तर सहज आयुष्याचा कालावधी काढू शकले असता, पण याची काही गॅरंटी का अचानक आपल्या परिवारातून कोणी जाईलच? नारायण महाराज पालमकर हे कीर्तन करून दुसरं चिलगरवाडीला कीर्तन करून पुन्हा पालमला जाऊन जेवतो की नाही, शनिवार सोडतो की नाही माहीत नाही, आणि संध्याकाळच्या कीर्तनाला पुन्हा मानवतकडे जातो की माहीत नाही. काय भरवसा याचा आहे? काही गॅरंटी का मंडळींनो? जातस्यही ध्रुवो मृत्यू. म्हणून प्राप्त झालेला जो देह आहे ना याला तुम्ही सुखानं पोसू नका. बघा पहिल्या लोकांना जेवढे कष्ट होते ना तेवढे आज नाहीत. आज देहाचे लाड जास्त झाले भौतिक सुखामुळं. जुने आपले वडील आपले आजोबा आपली आई बघा अपार कष्ट घेतले. सकाळी पहाटे पहाटे उठून 2-2 पायल्याचं दळण असायचं, कांडण असायचं, झाडण असायचं, सारवण असायचं. किती कष्ट आहेत. देहाचे लाड केलेच नाहीत त्यांनी. आपण तर देहाचे लाड करतो. आणि चोखोबा महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की प्राप्त झालेला जो देह आहे, जन्मला हा देह पोशिला सुखाचा. बाबांनो प्राप्त झालेल्या देहाला तुम्ही सुखानं पोसू नका. कारण का? तर काय भरवसा याचा आहे? याची काही गॅरंटी का? अंतकाळ कधी आपल्या जवळ येईल काही सांगता येत नाही. हा अभ्यासाचा हा विषय आहे आता की या देहात येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं आणि या देहातून जाताना सुद्धा चांगल्या मुहूर्तावर जावं लागतं. मृत्यू सुद्धा चांगल्या मुहूर्तावर यावा लागतो आणि जन्म सुद्धा चांगल्या मुहूर्तावर यावा लागतं. दोन्हीचं एक एक उदाहरण देतो. आपल्या घरी माता भगिनींनो संध्याकाळची वेळ आहे, बाळ जन्माला आलं आणि त्या दिवशी जर रेवती नावाचं नक्षत्र आहे पंचांगामध्ये, रेवती नक्षत्राच्या चौथ्या चरणावर जर बाळ जन्माला आलं, कधी टीव्हीवरही ऐकलं असेल हे मी बोलतो बऱ्याच वेळेला, हे सांगतो दृष्टांत. रेवती नक्षत्राच्या चौथ्या चरणावर जर बाळ जन्माला आला आपल्या घरी, म्हणजे जीव या देहामध्ये आला, तर आज किती ते लेकरू चांगलं वाटू द्या, 100% ठरवायचं. लेकरू मोठं झाल्यावर बापानं कमवलेली जी प्रॉपर्टी ना येरी घालून टाकते. कळायले का? इथं येतानाही चांगल्या मुहूर्तावर यावं लागतं आणि इथून जातानाही चांगल्या मुहूर्तावर जावं लागतं. संध्याकाळची वेळ आहे, आपल्या देहातून प्राण गेला. जर त्या दिवशी पंचांगामध्ये धनिष्ठा नावाचं नक्षत्र असेल तर धनिष्ठा नक्षत्राच्या चौथ्या चरणावर माणसानी मरू नये. पूर्व भाद्रपदा नक्षत्रावर मरू नये, उत्तर भाद्रपदा नक्षत्रावर मरू नये, शततारका नक्षत्रावर मरू नये. याच्यासाठी तर आपण आहोत तोपर्यंत परमार्थ असा करा की आपलं जाणं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु बाण झाला, माझा बहु बाण झाला, माणसाचा शेवट गोड होत जावा. शेवट गोड होणं म्हणजे भगवंताच्या साधनेमध्ये आपण आपलं आयुष्य खर्च करणं मंडळींनो. आणि हे नक्षत्र टाळून आपल्याला मृत्यू येणं कळायले का तुम्हाला? बघा शततारका नक्षत्रावर माणसाने मरू नये. उत्तर भाद्रपदा, पूर्व भाद्रपदा हे नक्षत्र जाण्यासाठी चांगले नाहीत. आणि या सगळ्यांना टाळून इथून ज्याचं जाणं आहे ना तो शेवट छान. सगळ्या साधू संतांनी दिवस वार नक्षत्र बघून देह ठेवलेला आहे. नाही आवाज द्या, आवाज द्या मॉनिटरला, आवाज कमी यायला, लांबून आल्यावर यायला आवाज, एकदम सोडा इथं मोकळा, बदलू नका आता.
द्या द्या मोकळा ध्यान घ्या हा द्या द्या आणखी द्या बघा ह्या सगळ्या नक्षत्राला टाळून आपल्या सर्वांना माहिती आहे साधू संतांनी देह ठेवलेले आणि आपल्याही आईचं जे जाणं आहे ते देव मार्गाचं असल्यामुळं निश्चित पुढचा प्रवास हा सुखाचा असेल यामध्ये शंका नाही बाकी धर्मराजाचे दूत या देहातून तर प्राण काढायला येणार प्रश्नच नाही आपण अंतरुणावर पडतोत ना तर आपल्या देहातले प्राण काढायला धर्मराजाचे दूत येतात आपल्या शरीरामध्ये पाच प्राण आहेत मुख्य श्री भगवान वाच कोणता प्राण कुठे आहे हृदय प्राणो गुदया पानो गरुड पुराण आपल्याला सांगतंय समानो नाभिमंडले उदान कंठ देश व्यान सर्व शरीर हे पाचीला पाचीही प्राण शरीरामध्ये कुठं कुठं आहेत ना आपल्याला अगोदर सांगून टाकलं हृदय प्राणो हृदयामध्ये प्राण नावाचा प्राण आहे गुदद्वाराला अपान नावाचा प्राण आहे कमरेच्या खाली समान नावाचा प्राण नाभिकमलामध्ये उदान नावाचा प्राण कंठामध्ये आणि व्यान नावाचा प्राण शरीरामध्ये सर्क्युलेशन मध्ये सगळीकडे हे कोणी दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही आपल्याला हे आपल्या शास्त्राने अगोदर सांगितलं कळले का ज्ञानम परम गुह्यमे यत विज्ञान समन्वितम हे सगळं ज्ञान विज्ञानाशी संबंधित आहे बघा सायन्स इज द सेकंड ब्रँच विज्ञान ही दुसरी शाखा आहे ज्ञान ही पहिली शाखा आहे ज्ञानम परम गुह्यमे यत विज्ञान समन्वितम बघा बरं तुम्ही सकाळी लवकर उठावं मॉर्निंग वॉकला जावं रात्री वेळेवर झोपावं वेळेवर जेवण करावं डॉक्टर साहेबांची क्षमा मागून बोलतो मी आदरणीय डॉक्टर मंडळींनी अगोदर सांगितले का तुकाराम महाराजांनी अगोदर सांगितले आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टर मंडळीकडे गेल्यानंतर तर ते तर तुम्हाला आम्हाला सल्ला सांगणारच ना बाबांनो तुमच्या चांगल्यासाठी पण त्याच्या अगोदर जर थोडी आध्यात्मिक ज्ञानाची जर जोड असेल जीवनामध्ये तर तुकाराम महाराज म्हटले वेळेवर उठत जा बा सकाळी फिरत जा थोडं सकाळी उठून उठा जा आगे वारे आता स्मरण करा पंढरीना आता भावे चरणी ठेवा माता कळाला का हा माणूस म्हणतो की बाबा हा डॉक्टरनी सांगा अरे ते सांगतील रे बाबा डॉक्टर मंडळी पण आपल्याकडे काही अगोदरचं ज्ञान आहे ना रात्री वेळेवर झोपा वेळेवर जेवण करा जगद्गुरु तुकोबार आहे आपल्याला सांगतात पण आपलं ज्ञान आपल्याला नको वाटतं ना मंडळींनो बघा आपल्याच ज्ञानामध्ये सांगितलं देहातले हे पाच प्राण कोण्या कोण्या ठिकाणी आहेत कोण्या WHO न सांगायची गरज नाही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आणि हे पाचही प्राण देहातले देहातले 12 तत्व 17 तत्व घेऊन इथून धर्मराजाचे दूत दक्षिण दिशेकडे निघून जातात देह इथं पडलेला असतो लगे त्रिभीर मुहूर्त अभ्याम धर्मराजाला दाखवून तर 3-3.5 तासात तुमच्या घराच्या डाव्या बाजूला ते आणून सोडले जातात तत्व लगेच प्रेताचे अग्नी अंत्यसंस्कार अग्निसंस्कार प्रारंभ होतात देहातले सगळ्याला सगळे तत्व लगे इथं वापस आणून सोडले जातात दरवाजाच्या डाव्या बाजूला तम मात रूपे न गच्छंती ज्या वेळेला मुलगा अग्निकुंड उचलतो मी अग्नी संस्कारावर अगोदर बोललो तुम्हाला मुलगा अग्निकुंड पावित्र्याने उचलतो प्रेताला स्नान घालून नवीन वस्त्र आणि प्रेताला ज्या वेळेला बांधल्या जातं उचलल्या जातं त्यावेळेला ते आलेले सगळे तत्व आहेत ना ते अग्निकुंड धरणाऱ्याच्या मागे वायुरूपामध्ये एकरूप होऊन स्मशानभूमीपर्यंत जातात आणि तिथं अग्निसंस्कार झाल्यानंतर तो मडक फोडलेला धोंडा असतो ना ज्याला आश्मा म्हणतो भगवंतानी सरहस्यम ते सगळे तत्व त्या आश्म्यामध्ये स्थिर होतात म्हणून सांगितलं ही देवाची माया आहे मंडळींनो आपण काही सांगू शकत नाही कालच्या भूकंपामध्ये तिकडे बाहेर देशात भूकंप झाला नाही एवढा मोठा माहित आहे ना तुर्कीमध्ये तिकडं आता 23 दिवसाला घोडं जिवंत निघाले ढिगाऱ्याखालून 23 दिवस ढिगाऱ्याखाली होतं घोडं बरोबर आहे ही कोणाची माया सरहस्यम तदंगम चक्रहान गदी तम्मया देहातले सगळे तत्व आश्म्यामध्ये स्थिर होतात हा भगवंताचा विषय मंडळींनो म्हणून तर तो आश्मा बांधून ठेवतो आपण हा एवढंच आहे की तो मडक फोडलेला धोंडा स्मशानभूमीवर न ठेवता आपण घरी आणावा आपल्या जवळ ठेवावा मडक धरणाऱ्याच्या का तर आपल्या आदरणीय मातोश्री कैलासवासी चंद्रभागाबाई यांच्या देहातले सगळ्याला सगळे तत्व 10 दिवस तिथंच आहेत जवळ आहेत आपल्या आश्म्यामध्ये
आणि मुलांनी मग रोज सकाळी आपण स्नान केलं की त्याही आश्म्याला आंघोळ घालून तीनदा अंगठ्यानं पाणी पाजवायचंय हे सगळ्यात मोठं पुण्य. विठाला विठाला हे 10 दिवस करायचंय तुम्हाला, नंतर तर तो आश्मा विसर्जित केल्या जातो. बघा पहिल्यांदा आईचं नाव घ्यायचंय, चंद्रभागाबाईच्या नावाने अंगठ्याने पाणी सोडायचं आपल्या आईच्या नावाने. दुसऱ्यांदा आजीचं नाव काय, डॉक्टर साहेब आजीचं नाव, आजीचं नाव रुद्राबाई कोंडाबाई, आजीच्या नावाने एकदा पाणी सोडायचंय त्या मडकं फोडलेल्या धोंड्याला. हे रोज करायचे 10 दिवस. आणि पणजीचं नाव गंगाबाई, पणजीच्या नावाने आई आजीन पणजी महात पुण्यम प्राप्त होती. आपल्याला ह्याचं पुण्य खूप सांगितलं, पण 10व्या दिवशी मात्र हा आश्मा गंगेमध्ये विसर्जित करताना म्हणे त्यातले सगळे तत्व पुन्हा धर्मराजाच्या दूताच्या ताब्यात येतात. आणि हे सगळे तत्व घेऊन खरा जो प्रवास आहे तो प्रत्येक जीवाचा 10 दिवसापासून तिकडे पुढे चालू होतो. त्या प्रवासामध्ये तुम्हाला आम्हाला एकट्याला जायचंय, या देहात येतानाही इथं एकट्याला यायचंय, इथं येणंही एकटं जाणंही एकटं, हा प्रत्येकाचा प्रवास प्रत्येकाला करायचा आहे. अभंगाचं पुढचं चरण निसर्ग सिद्धांत आहे मंडळींनो. इथं येताना एकट्याला यायचं, इथून जातानाही एकट्याला जायचंय मंडळींनो. या देहात येणं आणि या देहातून जाणं हा प्रवास ज्याचा त्याला करायचा ह्याची अनुभवावे आपणच. हा गेलेला जीव देवमार्गाने जावा म्हणजे पुढचा प्रवास सुखाचा आहे. आता गरुड पुराणाचा एक महत्वाचा सिद्धांत आहे की गेलेला जो जीव आहे ना तो 1 वर्षभर कोणत्याच गतीला जात नाही. मग तो यममार्गाचा प्रवास असो का देवमार्गाचा प्रवास असो, 1 वर्षभराचा प्रवास सांगितला मग इथून पुढे प्रत्येक जीवाचा. खोटं वाटत असलं तर हेच अनुभवावे आपणच. महाराज म्हटले मरून बघा, मी म्हणत नाही साधू संतांचं सांगणं, ज्यांना ज्यांना कोणाला खोटं वाटतं ना त्यांनी हेचे अनुभवावे आपणच. आपल्याला सुद्धा तोच अनुभव येणार आहे मंडळींनो. श्री भगवान वाच. मग पुढच्या प्रवासामध्ये हे दूत आपल्याला विश्रांतीसाठी जिथं जिथं थांबवतात तिथल्या तिथल्या मुक्कामांचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे. श्री भगवान वाच. सौम्यम सौरीपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो क्रौंचम क्रूरपुरम विचित्र भवनम ब्रह्मापदम दुःखदम नानाक्रंदपुरम सुतप्त भवनम रौद्रम पयोवर्षनम शीतोढ्यम भवुवेति धर्म नगरम यम्यम गतम चाग्रजा.
हा गरुड पुराणातला प्रेतकल्प प्रकरणातला प्रसिद्ध श्लोक आहे. यामध्ये सगळे मुक्काम सांगितलेत पुढचे. सौम्यम सौर्यपुरम नगेंद्र भवनम गंधर्व शैलागमो. सौम्यपूर दक्षिण दिशेकडे मुक्काम आहे आपल्याला मेल्यानंतरचा. सौम्यपूर सौरीपूर नगेंद्र भवन गंधर्वपूर शैलाग्राम क्रौंचपूर क्रूरपूर विचित्र भवन ब्रह्मापदपूर नानाक्रंदपूर सुतप्त भवन रौद्रपूर पयोवर्षनपूर शीतोड्यपूर बहुभीती नगर धर्मनगर. हे 16 मुक्काम आहेत पुढे प्रवासामध्ये. आणि मग ज्या आईनी अर्थात जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आई साहेब होत्या त्यांनी स्वतःला एखादी गोष्ट न स्वीकारता लेकर बाळांना मुलांना परिवारांना दिली ना आता आपली जबाबदारी सुरू होते. आता एखादी गोष्ट आपण स्वतःला न घेता पुढच्या प्रवासात जाणाऱ्या त्या जीवाला काय काय लागेल ते तुम्ही आम्ही या ठिकाणी करणं हे आता आपलं काम आहे ना मंडळींनो पुत्रांचं परिवारातल्या मंडळींचं काम आहे. जोपर्यंत आई होत्या चंद्रभागाबाई त्यांनी स्वतः कमी स्वीकारून परिवाराला दिलं किंबहुना परिवारासाठी केलं आता आपलं काम आहे त्यांच्या पुढच्या प्रवासात त्यांना कोणती अडचण अशा प्रकारची होऊ नये. म्हणून तर शास्त्रांनी शय्यादान पददान प्रेतघटदान सामान्यदान विशेषदान वेदप्रणहितो धर्म हा सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे. आपल्याकडे परिपूर्णता आहे ज्ञानाची. आता माणसं अभ्यास करत नाहीत माणसं त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि अर्धवट शिकून माणसं या ज्ञानाला थोडं ठिसकारतात तो विषय वेगळा आहे. पण ज्या आईने या परिवारासाठी फार गरिबीतून फार कष्टातून इथपर्यंत आणलं ना मंडळींनो त्या आईच्या जीवाला पुढे थोडा सुद्धा त्रास होऊ नये अशी पुत्रधर्म या नात्याने परिवाराने जबाबदारी घ्यावी लागते. हे जे सगळं वैभव दिसतं ना आज आपल्याला ते त्या नावाचं वैभव आहे ते त्या वडिलांचं वैभव आहे ते त्या आईंचं वैभव आहे. ना मी अगोदरच सांगून टाकलं चंद्राप्रमाणे शीतल देणारी आणि आपल्या प्रारब्धाला कोरीव बनवणारी म्हणजे अत्यंत प्रारब्धास आपल्या समोर कोरून ठेवणारी छानस अशी ती चंद्रभाग आहे. कळालं का? भाग म्हणजे प्रारब्ध चंद्र म्हणजे शीतलता. तुमच्या परिवारावरही ज्यांनी शीतलता अशा प्रकारची ठेवली ती माया सर्वांपर्यंत पोहोचती केली आणि प्रारब्धही तुमचं कोरून ठेवलं. बघा ना मी अगोदर म्हटलं ना शिक्षणाच्या अनुषंगाने असो परिवाराच्या अनुषंगाने असो अध्यात्माच्या अनुषंगाने असो हे आईंचं जीवन चंद्रभागाबाईंचं हे परिपूर्णतेचं जीवन आहे मंडळीनं. आणि म्हणूनच हा सायास हे प्रयत्न गेलेल्या जीवासाठी पुत्राधिकारांकडून होत आहेत. आजचं अन्नदान असेल आजचं नामचिंतन असेल हे त्यांच्या पाठीमागे सगळं पुण्य भगवान परमात्मा आपण देऊ भगवान परमात्म्याच्या चरणी आपण समर्पित करू. मला जास्त वेळ बोलायचं नाही 2 मिनिटात मी सेवा समाप्त करणार आहे. म्हणून मातेनं अर्थात आईसाहेबांनी आपल्या परिवाराला जे काही सुख वैभव दिलं तेच पुढच्या प्रवासामध्ये तुम्ही आम्ही आईसाहेबांना द्यावं. बाकी सगळे जे असतात पृथ्वी तलावर येणारे हे एक दिवस जातच असतात मंडळींनो. यामध्ये वेगळं दुःख आपण मानायची काही गरजच नाही. आता आई तरी प्रेमस्वरूप मूर्ती आई म्हणजे प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे. मानवी जीवनामध्ये सगळ्यात पहिला गुरु जर कोण असेल तर आपली आई असते. विठाला विठाला म्हणून तर प्रल्हादाने भागवत महापुराणामध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांना शाळेतल्या पोरांना सांगितलं कौमारे आचरत प्राज्ञो धर्मान भागवतान मेहम. हे विद्यार्थ्यांनो कुमार वयामध्ये परमार्थ करा. म्हणून मी माता भगिनींना नेहमी सांगायलो बाळ जन्माला आलं ना आपल्या घरी नाव ठेवायचा कार्यक्रम असते ना माता भगिनींनो लेकराचं नाव ठेवतात ना त्याच दिवशी तुम्ही तुमच्या हाताने त्या लेकराच्या गळ्यात तुळशीची माळ घालून टाका. आई पहिला गुरु आहे. ते लेकरू लहानाचं मोठं व्हायच्या अगोदर त्याच्या गळ्यात माळ असली पाहिजे. कारण थोडं मोठं झाल्यावर त्याला असं लक्षात आलं पाहिजे याला काढायला जमत नाहीत हे जन्मताना सोबत आलंय काही की आपल्या. कारण थोडं मोठं झाल्यानंतर तर हे माळ नको म्हणायले देव नको म्हणतंय धर्म नको म्हणतंय दानधर्म नको म्हणतंय काहीच नको म्हणतंय हे तर बरोबर आहे का. हे भौतिक सुखाकडे हे वाहत जाते मग. म्हणून आई ही पहिले गुरु आहे आणि अशा आईने या परिवाराला गुरुत्व देऊन लहानाचं जे मोठं केलंय त्या चंद्रभागाबाईंच्या चरणी प्रणाम करतो मंडळींनो. बाकी तुम्हाला आम्हाला सुद्धा सर्व साधू संत हेच सांगतात या देहामध्ये आपण आलो तर पुढचा प्रवास आपला चांगला करण्यासाठी असं परिपूर्ण जीवन जगा. मी परिवाराला एक 2-3 सूचना देतो त्या पुढच्या टप्प्यात ऐका. इथून पुढे आता जो भाद्रपद महिना येतो डॉक्टर साहेब
त्या भाद्रपद महिन्यातल्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पक्ष पेंदरवाड्यामध्ये तुम्हाला तुमच्या आईच्या नावाने गोते जेऊ घालावं लागतात, त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. हे एकदाच करायचं आहे आयुष्यामध्ये, हे पुढच्या वर्षी करायला जमत नाही वर्ष श्राद्ध झाल्यावर. म्हणजे जी गोष्ट आपल्या आईसाठी एकदाच करायची ना, ती आपण करून टाकावी. भरणी श्राद्ध आपल्याला करता येईल, आपण ते करून टाकावं मंडळींनो. प्रत्येक महिन्याचं जे मासिक आहे, प्रत्येक महिन्याचं जे मासिक आहे ते मासिकही व्यवस्थित करावं. आमचं असं मत आहे की तुम्ही गोता जीव घालताना एकच घालतात, शास्त्रानं सांगितलं दोन घाला. बघा जमते का ते तुम्हाला? एक देवस्थानी बसवावा लागतो आणि एक पितृस्थानी बसवावा लागतो. देवाला सोडून कोणती गोष्ट करायला जमत नाही. करसी देवावी ना आस, नाटाच्या अभंगामध्ये महाराज म्हटले अवघी होईल निराश, कृष्णा वाढविसी बहुवस कधी न सुखासी पविजय. म्हणून गोते ज्या वेळेला आपण जीव घालतो ना, तर दोन जीव घालायचे, एक नाही जीव घालायचा मंडळी नकळाला का. इथून पुढे सुद्धा मासिक श्राद्ध असेल, आपल्या आईंच्या जाण्याने काही त्याज्य भाव सांगितला आयुष्यामध्ये, काही सोडावं लागतं आपल्याला, काही स्वीकारावं लागतं आपल्याला. तर मी पुत्रांना असा आग्रह करेल की आपली आई गेल्यानंतर आपल्याला सांगितलं एक वर्षभर मुलांनी बाहेरचं अन्न खाऊ नये. गरुड म्हणला देवाला, देवा हे धावपळीचं जग आहे, एक वर्षभर कोणी सांभाळत नाही. गरुड पुराणामध्ये हे धावपळीचं जग आहे ना, एक वर्षभर कोण सांभाळते. मग भगवान म्हटले गरुडाला सहा महिने तरी खाऊ नये. गरुड म्हणला देवाला, देवा सहा महिने कोणी सांभाळत नाही. मग भगवान म्हटले गरुडाला तीन महिने तरी खाऊ नये, आपली आई गेल्यानंतर बाहेरचं अन्न तीन महिने तरी खाऊ नये. गरुड म्हणला देवाला, देवा तीन महिने सुद्धा लोक थांबत नाहीत. मग लास्ट आपल्याला सांगितलं आपली आई गेल्यानंतर सव्वा महिने तरी बाहेरचं आपण अन्न काय करू नये. जो सव्वा महिने सांभाळतो, तीन महिने सांभाळतो, सहा महिने सांभाळतो किंवा वर्षभर सांभाळतो, तयाचा हरि का वाटे देवा, देवाला आनंद होतो ह्या सगळ्या गोष्टीचा मंडळींनो. आपली आई गेल्यानंतर एक वर्षभर बाहेरचं नाही अन्न खायचं, महापुण्यम. कदाचित आपण सगळी कामातली मंडळी आहोत, फिरणारी मंडळी आहोत, आपल्याला शक्य होणार नाही. दुसरं सांगितलं आपली आई गेल्यानंतर एक वर्षभर ताटलीमध्ये जेवायचं नाही मुलांनी, हे जमतंय बघा आपल्याला सांभाळायला. पात्रावर जेवायचं, पत्राळीवर जेवायचं, त्याज्य भाव आहे हा. मुरमुरे सोडले, हे सोडलं, साखर सोडली, भात सोडला, असं जे करतो की नाही आपण, हे शास्त्रांनी सांगितलेल्या गोष्टी. एक वर्षभर मुलांनी बाहेरचं अन्न खायचं नाही, एक वर्षभर ताटलीमध्ये जेवायचं नाही, एक वर्षभर तांबूळ खायचं नाही, पान खायचं नाही, एक वर्षभर पायात चप्पल घालायची नाही. या सगळ्या गोष्टी क्रियतांभवे तत्रम. सगळ्यांना सगळं जमत नाही मंडळींना, जेवढं शक्य असेल तेवढं आपण सांभाळावं आणि या चंद्रभागा आईसाहेबांना ते पुण्य समर्पित करावं. आजचं नामचिंतनाचं, आजचं अन्नदानाचं हे सगळं पुण्य आपल्या आईंच्या पाठीमागं जाऊ आणि आपल्या आईंची सदैव कृपादृष्टी परिवारावर राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर खरं तर मला 23 तारीख इतक्या आग्रहाने मागच्या 2-4 वर्षापासून मागितली होती, मी यंदा कधी नाही ते दिली होती. पुढची 23 तारीख मागच्या कित्येक वर्षापासून मला ते आग्रह करत होते, निरोप येत होता, पण मध्येच ही दुःखद घटना आपल्या परिवारामध्ये घडली. मग 23 तारखेच्या ऐवजी या तारखेला कसतरी करून आग्रहाने मला म्हटले या वेळेमध्ये ऍडजस्टमेंट करू. मग 10 ते 12 साडे 10-12 वेळ होती, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही, मलाही प्रवास करायचा आहे. पुनश्च एकदा आदरणीय मातोश्री जैनी आपलं जीवन शुद्धतेनं पावित्र्याने नावाप्रमाणे व्यतीत केलं
आणि आपलं या लोकातून अर्थात इहलोकीचा प्रवास आपला सुखरूप करून पुढच्या देवरूपाला त्या प्राप्त झाल्या. गंगा स्वरूप असलेल्या मातोश्री आदरणीय चंद्रभागाबाई यांच्या आत्म्याला भगवान परमात्मा चिरशांती देव आणि सदैव आपल्या आईंचे आशीर्वाद. बाबा आई वडिलांच्या ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाहीत मंडळींनो, तरीही सुद्धा जेवढं जमेल तेवढं सत्कर्म पुण्यकर्म करून आपण त्यांच्या पाठीमागं हे पुण्य प्रदान करू शकतो. म्हणून अशा मातोश्रींच्या चरणी पुनश्च एकदा मी प्रणाम करतो. परिवारातील सर्व मंडळी, डॉक्टर रामदासजी होळकर, आदरणीय ज्ञानेश्वरीताई, परिवारातील सर्व लहान तरुण मंडळी, बाबा आई वडिलांच्याच पुण्याईनं हे सगळं वैभव पुढे होतं मी सांगितलं. आणि एक चलत चलत तुम्हाला सांगतो, ज्यांना ज्यांना वाटतं ना आपलं आयुष्य आपल्याला भरपूर मिळावं, लवकर आपण मरू नयेत, तर त्याच्यासाठी एकच वचन आहे, नित्यम वृद्धोपसेविना. तुम्ही रोज म्हाताऱ्या माणसाची सेवा करा, सेवा करणाऱ्याचं आयुष्य भगवान म्हणून तुम्ही वाढवून देतो. Yeah.
संत संघ सर्व काळाकडे प्रेमाचा करो कर चंद्रभागे स्नान तुका मागे मागणे तुझ प्रति आहे जैसे पाय पांडुरंगा माझे पाय संताचे ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जी रे